नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. आज आपण कारोकांमधले एक शॉर्ट गेम बघणार आहोत. हे गेम बिल वॉल यांनी खेळलेले आहेत आणि ह्या सर्व 10 गेम आहेत. त्याच्यामध्ये 9 मूव पर्यंत मात झालेले आहे, 0 ते 9. आणि अशा तऱ्हेने मी 0 ते 9, 10 ते 11 असे रेंज, 10 ते 19, 20 ते 29 अशा तऱ्हेने डाटा पॅक केला आणि तसे पुढे पुढे व्हिडिओ करत जाणार आहे. त्यामुळे ते आधीच कल्पना देतो की ते बघत राहा. महत्त्वाचं आहे की कारोकांमध्ये कुठून अटॅक होऊ शकतो, कशाप्रकारे मेट होऊ शकतो. हां, काही वेळा अगदी ते त्याच्या मेट लक्षात येत नाही, त्यामुळे त्या फुलिश मूव्ह झाल्यामुळेच मेट होते. आपल्याला कुठे काळजी घेतली पाहिजे हे या व्हिडिओवरनं लक्षात येतं. आता पहिला खेळ आहे E4 C6 कारोकान, D4 D5, Knight C3, D क्रॉस. हे क्लासिक व्हेरिएशन खेळताना अगदी स्टँडर्ड व्हेरिएशन आहे. Knight क्रॉस C4, Knight to D7. हे सुद्धा Knight to D7 सुद्धा कॉमन आहे की काही प्लेस. एक ते व्हेरिएशन पण आहे कारोकांमध्ये. काही मोठे प्लेस मी Knight to D7 खेळताना त्यांचे गेम्स बघितलेले आहेत. नाईट इथे आणणं हे महत्त्वाचं असतं आणि याने बिशप ब्लॉक होतो, पण तो बिशप बाहेर काढावा का नाही या संदर्भात पण मी एक व्हिडिओ केलेला आहे. तो जमलं तर बघा, कारोकांमध्ये असेल तो. आणि ह्यामुळे पण काय होतं, एक बिशप ब्लॉक झाला, दुसरं राजाच्या भोवतीने सगळं, राजाला हलायला आता कुठे जागा ठेवलेली नाही. आणि हे या चेकमेटचं महत्त्वाचं आहे, कारण हा लगेच क्वीन E2ला आणतो, म्हणजे हे पॉन तो पिन करू शकतो. E7चा पॉन. आता ह्याने Knight to G6 खेळला, ही अतिशय चुकीची त्याने खेळली, कारण त्यामुळं पांढरा नाईट D6 येऊन हा चेकमेट झाला. पॉननी तो नाईट मारता येत नाही, राजाला कुठे हलायला जागा नाही. तर त्यावेळे ह्याने जेव्हा Qe2 केली, इनफॅक्ट ह्या नाईट घेण्याऐवजी इकडचा नाईट त्याने वरती घेतला असता तर ते अधिक चांगलं, ते पुढच्या एका गेममध्ये आपल्याला दिसेल. पण नाईट क्वीन जेव्हा इथे घेतली तेव्हा त्याने E6 खेळला असतं तर बेस्ट होतं, कारण हा नाईट जर इथे D6 आला तर तो बिशपने मारता येतो, हे चांगलं होतं. आणि दुसरी चांगली मारता हा नाईट इकडे घेणे होते, म्हणजे राजाला इथे जागा झाली असते. D7 हा इकडे घेणं F6 ही चांगली मूव्ह झाली असती, कारण राजाला इथे जायला एक जागा झाली असती. तर अशा तऱ्हेने पुढे तुम्ही बघा की कशा तऱ्हेने या प्रकारचे मेट अवॉइड करता येतील. तर Qe2 हे हा झाला मेट. हे एक असं म्हणजे खेळला असताना जागा केली असते त्याला, तर वाचवता आला असतं मेट. दुसरं हे आहे गेम आहे, पण 6 मूव्समध्ये मेट आहे. जवळजवळ सिमिलरच प्रकार आहे. E4 C6, D4 D5, Knight C3, D क्रॉस E4, Knight क्रॉस E4, Bishop to F5. हे पण खेळण्याची पद्धत आहेच कारोकांमधली. आणि त्यानंतर मग हे पॉन वर घेतलं जातं की बिशप डेव्हलप झाला नाही तर तो बिशप डेव्हलपच होत नाही, त्यामुळे ही स्टँडर्ड मूव्ह आहे एकदम. परत याने नेहमीप्रमाणे क्वीन E2ला घेतली, तर काळ्या कळवळीच्या लक्षात आलं नाही आणि त्याने Knight D7 खेळला, अतिशय चुकीचे खेळ झाले. कारण हा Knight D6 आल्यानंतर चेकमेट झाला. तर त्याऐवजी मगाशी जसं बोललो मी, इथेच त्याने जेव्हा नाईट घेतला तेव्हा हा नाईट बाहेर काढणं हे चांगलं झालं असतं, कारण त्याने क्वीन
E2 घेतली असते तर नाईट नाईट मारून टाकायचा, किंवा असं तर मेट वाचवता आला असतं, पण ते लक्षात आलं पाहिजे पॅटर्न. आता हा खेळ पण 6 मूव्समध्ये आहे. बिलवॉलचं पांढऱ्या म्हणजे पांढऱ्याकडनंच मेट आहे. E4 C6 Nxe3 Fy Xf5 B5 Qxh5 अँड चेक. पॉन त्याने मध्ये घातलं, पॉन पॉनने मारून टाकलं. आता ॲक्च्युली हे पॉन मारायची चूक तो करतो, त्यामुळं प्रॉब्लेम क्रिएट होता. नाहीतर तो एक हे जर पॉन त्याने मारलं पॉनने तरी चेकमेटच होतं आहे, त्यामुळं त्याला मारणं भाग आहे. आणि Qxg6 अँड चेकमेट, राजाला जागाच नाही कुठे जायला. हे महत्त्वाचं आहे कारोकांमध्ये की राजाला आपण जागा करून ठेवली पाहिजे. हे पण 6 मूव्समध्ये मेट आहे. E4 C6 D4 D5 Nxe3 हे कारोकन क्लासिकच्या स्टँडर्ड मूव आहेत एकदम. आणि आता Nxe7 आणला, मगासारखे चूक केले. क्वीन त्याने मध्ये आणली. हा D2 मगासारखाच मेट आहे, मगासारखाच मेट आहे, फक्त याच्यात एक दाखवण्यात आलं आहे की बाबा वाचवता कसा आला असता. ह्या स्टेजला E4 खेळला असता किंवा तोच गेम रिपीट झाल्यासारखं वाटायला लागला. एनिवे ठीक आहे, आपण दोनदा बघितलं काय. आता हा 7 मूव्समध्ये मेट आहे. बिलवॉल पांढरा आहे. E4 C6 आता याने नेटवर खेळलेला गेम असल्यामुळे बिलवॉल अगेन्स्ट लकी AD वगैरे असे ते नाव आहे. D4 D5 पण बिलवॉल हे मोठे चॅम्पियन आणि चेस ट्रेनर पण होते. त्याने एक 25 पुस्तकं चेसवर लिहिलेली आहेत, शिवाय त्यांचे वेबसाईट आहे, ट्रेनर आहेत ते. E5 F6 Bxd3 Nxd7 Qxh5 अँड चेक. G6 Bxg6 Bxg6ला परत येऊ एकदा आपण. आता तर तो चेक काढणं भाग आहे, आणि चेक काढायला हे बिशप मारण्याशिवाय दुसरं काही इलाजच नाही आहे. Hxg6 Qxg6 आणि चेकमेट, म्हणजे कारोकांना हा डायगोनल आणि हे दोन्ही डायगोनल अतिशय घातक आहेत. कारोकांवर मी बरेच व्हिडिओ यापूर्वी 15-1 व्हिडिओ केले, ते शक्य असले तर बघा. त्याच्यात काळ्या खेळाडूंनी कसं कसं सावध राहायला पाहिजे त्याच्यामध्ये आहे. तर हे हा डायगोनल जो आहे H5 to E8 आणि हा डायगोनलसुद्धा A4 to E8 हा अतिशय कारोकांना घातक आहे. आता आणि बऱ्याच वेळा कारोकांचा कॅसल डिस्टर्ब होतो, त्याच्यावर एक व्हिडिओ मी केला डिस्टर्ब कॅसल म्हणून. त्यात आनंद आणि जुडित पोलकरचा गेम दाखवला आहे. इथे संपूर्ण कॅसल डिस्ट्रॉय झालेलं आहे. चेकमेटच झालं आहे म्हणा, पण हा कॅसल पूर्णपणे इथे डिस्ट्रॉय झालं आहे. तर हे 7 मूव्समध्ये होतं. हे परत 7 मूव्सचे मेट आहे. यामध्ये मात्र बिलवॉलचं ब्लॅक आहे, त्यामुळं ब्लॅक जिंकणार आहे. E4 ब्लॅक कसा अटॅक करतो, C6 Bxd4 याला हिलीबिली अटॅक म्हणतात. D6 D3 Nxe6 Qxf3
बिशप, सॉरी फास्ट गेलं थोडं, बिशप टू जी फोर, क्वीन टू ई थ्री, पान त्याने डी फायला आलं, आणलं बिशप मागे घेतला बी थ्रीला, पान डी क्रॉस ई फोर, डी क्रॉस ई फोर, बघा एका मूवमध्ये मेट आहे काय दिसतंय का बघा तुम्हाला, व्हिडिओ पॉज करा थोडा पाहिजे तर. बघा क्वीन टू डी वन आणि चेकमेट, बिशप आधीच इथे आलेला आहे, क्वीन या पोझिशनला आली तर तो पांढऱ्यावर चेकमेट होतो. हा पण सात मूव्समधला चेकमेट आहे. ई फोर सी सिक्स, डी फोर डी फाय, बिशप डी थ्री, बी फाय, ई फाय, एच फाय, बिशप जी फाय, नाईट टू डी सेवन, क्वीन टू एफ थ्री, एफ सिक्स, आणि आता एका मूवमध्ये चेकमेट आहे कसा ते बघा, बिशप टू जी सिक्स आणि चेकमेट. हा डायगोनल उघडाच ठेवायचा नाही आणि या डायगोनलकडे लक्ष द्यायचं की इथं काय क्वीन येते का बिशप येतो आहे का. पुढचा गेम आहे हा, परत आठ मूव्समध्ये मेट आहे ज्यात, ई फोर सी सिक्स, डी फोर, नाईट एफ सिक्स, ई फाय, नाईट टू डी फाय, सी थ्री, एफ फाय, नाईट टू एफ थ्री, नाईट टू ए सिक्स, नाईट टू एच फोर, जी सिक्स, नाईट क्रॉस एफ फाय, जी क्रॉस एफ फाय, आणि आता एका मूवमध्ये मेट, क्वीन टू एच फाय अँड चेकमेट. ह्या गेममध्ये आता नाईन नऊ मूव्समध्ये चेकमेट आहे, ई फोर सी सिक्स. महत्त्वाचं म्हणजे परत एकदा बघून की काय करता आलं असं अपोनंटला हे लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. ई फाय, डी फोर, बिशप टू सी फोर, बिशप टू ई सिक्स. आता नॉर्मली कारोकांमध्ये काय झालं की पांढरा जर बिशप एक्सचेंजला मिळाला तर तो एक्सचेंजच करून टाकतात, कारण पांढऱ्या बिशपकडनंच काळ्या खेळाडूला जास्त खतरा असं, त्यामुळं एक्सचेंज केला जातो. इथे कॅसल डिस्टर्ब झाला आणि हा डायगोनल ओपन झाला, ई एट ते एच फाय. नाईट टू एच फोर, नाईट टू डी सेवन, क्वीन टू एच फाय चेक, जी सिक्समध्ये आणलं, हे मारायला त्याने ऑलरेडी नाईट ठेवला, एच क्रॉस जी सिक्स, क्वीन क्रॉस जी सिक्स आणि चेकमेट. हां म्हणजे दोन पॅटर्न आपण महत्त्वाचे लक्षात घेतलेले आहेत का, या डायगोनलला मेट आणि एक सरळ क्वीन समोर आणून पॉन ॲब्सोल्यूट पिन करून चेकमेट. हा परत एक नऊ मूव्समध्ये झालेला मेट आहे, बिलोअर व्हाईट, ई फोर सी सिक्स, डी फोर डी फाय, नाईट सी थ्री, नाईट एफ सिक्स, ई फाय, नाईट टू डी सेवन, राजाच्या भोवती सगळं कोंडाळं करून टाकलं,
e6, f क्रॉस e6, तो काय करून हा पांढरा खेळाडू याचा डायगोनल ओपन करायचा प्रयत्न करतो आहे, आणि त्या डायगोनलला नेण्यासाठी बिशप आणला d3 वर, नाईट f6 खेळला, नाईट f3, नाईट d7 त्याला सपोर्ट, पांढऱ्याने कॅसल केलंय, हा h6 खेळला, हा चुकीचा खेळ आहे h6, कारण त्यामुळं हा बिशप सरळ सरळ इथं g6ला येऊन चेकमेट झालेला आहे. तर 9 पर्यंत 10 पर्यंतचे मूव्ज अनेक आहेत त्याच्यामध्ये. आता जवळजवळ 10 एक्झाम्पल्स आपल्याला झाली आहेत ना, काय काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे लवकर चेक मिटवण्याच्या, जर अभ्यास करून त्याप्रमाणे करा. ह्याच्या पुढचा व्हिडिओ जो मी करणार आहे तो 10 मूव्ज ते 19 मूव्जमध्ये झालेली मेट बिलवॉलचेच गेम्स आहेत, त्यातून बरंच शिकायला आपल्याला मिळतं. धन्यवाद. सबस्क्राइब करा.